नमस्कार एज्युकेशन प्लसवर आपले स्वागत आहे आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर असे भाषण पाहणार आहोत स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी तुझ्यामुळेच शिकते आहे आज प्रत्येक नारी आज प्रत्येक नारी सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो आज तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला विवाहानंतर ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना लिहायला वाचायला शिकवले सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली सावित्रीबाई फुले यांना शाळेत जाताना अनेक लोक त्रास देत ते दगड चिखल शेण इत्यादी सावित्रीबाईच्या अंगावर टाकत पण त्या मुळीच डगमगल्या नाहीत त्यांनी जिद्दीने आपले पवित्र कार्य सुरूच ठेवले त्यांनी समाजातील अनेक वाईट रूढी परंपरा यांना विरोध केला बालविवाह सतीप्रथा केशवपण अशा क्रूर प्रथा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्त्री शिक्षण व वंचिताच्या उद्धारासाठी अर्पण केले त्याचप्रमाणे त्यांनी काव्य फुले बावन कशी सुबोध रत्नाकर असे काव्यसंग्रह लिहिले अठराशे सत्त्याण्णव साली प्लेगच्या रुग्णांची सेवा करत असताना त्यांनाही प्लेगची लागण झाली दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शेवटचा श्वास घेतला अशा या क्रांतीज्योतीचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बटन दाबायला विसरू नका म्हणजे यानंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल